थेंबात आपण आता मराठीतला दुसरीतला धडा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप दुसरीचे सगळे धडे पाहणार आहोत, वाचणार आहोत, वाचन करणार आहोत, समजून घेणार आहोत, मग प्रश्नोत्तर खाली तुम्हाला टाकून देणार आहोत. अशा प्रकारे आपण मराठीतले सगळे धडे अभ्यासणार आहोत, वाचणार आहोत, वाचनावर भर देऊ व समजण्यास भर देणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, असंच इंग्लिश मीडियमचं देखील केलं जाणार आहे. नंतर मॅथ्स शिकवलं जाईल. मॅथ्समध्ये आता आपण नंबर्स टाकले इंग्लिशचे 1 to 100, मराठीचे 1 to 100, हिंदीचे 1 to 100. आपल्याला आता नंबर ओळखल्यास आले असेल तर आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, वजाबाकी, बेरीज व गुणाकार चालू करणार आहोत. सध्या आपण आता मराठीतला धडा पाहणार आहोत. थेंबा थेंबा येतोस कुठून, थेंबा थेंबा. बघा मुलांनो, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नसतो, पण आता ऊन पडतं तेव्हा भरपूर पाऊस नसतो, मग थेंबा थेंबाची काय काय गरज असते आणि त्याचं कसा काय तो येतो, त्याबद्दल आपण या कवितेत छानपैकी समजून घेणार आहोत. थेंबा थेंबा येतोस कुठून हा प्रश्न प्रत्येक मुलाला पण, थेंब कुठून येत असेल, कसा जात असेल, त्याची पूर्णतः माहिती या कवितेतून आपल्याला समजून घ्यायची, जाणून घ्यायची. तर आपण माझ्या मागं वाचा, मी तुम्हाला समजून देत थेंब कुठून येतो, कुठून जातो, कसा बनतो, कसा तयार होतो आणि पुन्हा तो खाली कसा येतो, वर कसा जातो, ते सुद्धा अभ्यासणार आहोत. थेंबा थेंबा येतोस कुठून, प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारतो, आपल्या मनात प्रश्न पडतो की नाही, ते थेंब कुठून येत असतील, पावसाची थेंब कुठून येतात, ढगातून कुठून येतात ते पाहू. थेंबा थेंबा येतोस कुठून, कुठे जातोस, कुठे राहतोस, बाळा मी लांबून येतोस. मग थेंब आपल्याशी काय बोलतो, बाळा मी लांबून येतोस. आता हा बाळ कुणाशी बोलतोय, थेंबाचा प्रश्न विचार, थेंब तू कुठून येतो, कुठून काय करतो. मग हा छोटासा बाळ त्याला प्रश्न विचारतो, मग त्याला उत्तर कसं देतो थेंब, बाळ मी लांबून येतो, उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो. असं कोण सांगतो त्याला, थेंब सांगतो बाळाला. थेंबा थेंबा खरं खर सांग, थेंबा थेंबा खरं खर सांग, तो मुलगा त्याला म्हणतो, थेंबा थेंबा खरं खर सांग, कुठून येतोस, कुठे जातोस, तू कुठून येतो आणि कुठे जातच असतो. लगेच त्याला थेंब उत्तर देतो, मी जमिनीवर जातो, मी जमिनीवरून जातो, आकाशातून खाली येतो, खाली नि वर, वर आणि खाली, येतो नी जातो, जातो नी येतो. तो काय म्हणतो त्याला, थेंब काय म्हणतो त्या मुलाला, मी जमिनीवरून वर जात असतो, तो जमिनीत असतो तो वर जातो. आता आपल्याला थेंब का जाताना दिसतो का आपल्याला, नाही. मग ते जाणून घ्यायचं, तो कसा काय जात असेल आपल्याला शिकून आपण याच्यात, आकाशातून तो खाली येतो, पण आपल्या आकाशातून खाली येतो म्हणजे कडकडात होतो, पाऊस पडतो, म्हणजे तो थेंब थेंब पडतो हे आपल्याला जाणवतो, पण तो आपल्या जमिनीवर वर कसा जातो ते आपल्याला कळत नाही. म्हणून आपला प्रश्न तो पडलेला मुलांना, तो आपण समजून घ्या या कवितेतून, खाली नी वर, वर आणि खाली, येतो आणि जातो, जातो आणि येतो, तो जातो पुन्हा येतो, येतो मग पुन्हा जातो, तो जात असतो, तो कसा जातो ते आपण पाहणार. पहिले कविता वाचून घेऊ. अरे आकाशातून येतोस, अरे आकाशातून येतो, कुठून येतो मग थेंब, आकाशातून, ढगातून आकाशातून येत असतो, पण खालून वर कसा जातोस. बघा, आकाशातून येतो आपल्याला कळतो थेंब, आकाशातून म्हणजे ढगातून पडतो, आकाशातून पडतो, येतो, पण खालून वर कसा जातोस असा त्या मुलाला प्रश्न पडतो. मग त्याला पाय, मग तो थेंब त्याला उत्तर, उन्हात फार ऊन पडतं ना, उन्हात फार ऊन पडतं, मग आम्ही खूप खूप तापतो, मग पाणी खूप खूप तापतं, वाफ होते, वाफ निघते का नाही, वाफ, वाफ जशी चहा करते मम्मी त्याच्यावर वाफ असते, तो पण तसा तापतो. बाहेर ऊन टाका म्हणजे पाणी टाका तुम्ही डबक्यात आणि उन्हात ठेवा, ते खूप तापतं आणि तो दोन दिवस तुम्ही पहा, त्याच्यात पाणी, त्याची वाफ होऊन ते वरती जात असतं, वाफ होऊन आम्ही वर जातो, वर जाऊन खूप खेळतो, खूप खेळतो, इकडून तिकडे, तिकडून इकडे, धावतो पडतो खेळ, डोलतो लोळतो, मग खाली येतो, मग खाली येतो. ऊन फार फार ऊन पडल्यावर काय होतं मुलांनो, वाफ होऊन आम्ही वर जातो, फार खूप ऊन पडल्यावर, तापल्यावर आम्ही वाफ होऊन वर जातो, वर जाऊन खूप खेळतो, इकडून तिकडे, तिकडून इकडे, धावतो पडतो डोलतो लोळतो, मग खाली 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 खेळतो, खेळतो खेळतो आम्ही खेळतो, आम्ही नसतो तर नद्या नाले आटतील, तळी विहिरी आटतील, शेती सुकतील, मग काय काय होईल, प्याल काय, खरच खाऊ आईला, खरच
भाऊ किती तुमचा उपयोग, अशी छानशी कविता ताराबाई मोडक यांनी लिहिली. आता आपण बघा तुम्हाला इथून इथून कळलं, आपण पाहणार होतो तुम्हाला सांगितलं होतं की थेंबा थेंबा येतोस कुठून. बघा थेंबा आपण मुलगा कोणाशी बोलतोय, थेंबाशी बोलतोय. कुठून येतोस, कुठे राहतोस, कुठून येतो तो आकाशातून येतो. राहतोस कुठं, तो कुठेही राहत नाही, वाफून वरती येतो व खालती जातो, त्याची क्रिया चालूच असते. बाळ मी उंचावरून येतो, लांबून आकाशातून तो येत असतो. खरं खरं सांग ना, कुठून येतोस, कुठे राहतोस. मी जमिनीवर जातो, आकाशातून खाली येतो. खाली नी वर, वर नी खाली, येतो नी जातो, जातो नी येतो. अरे आकाशातून येतोस हे खरं आहे, पण खालून वर कसं जातो. मग तो खालून वरती कसा जातो, वाफ होऊन, वाफ होऊन खाली. बघा आपण जसं चहा घेतली, तिला तापवलं 100 डिग्रीवर, ती वाफ निघते. जी वाफ दिसते ना, आपण बाहेर ठेवा त्याला, तापलो तो, मग त्याची वाफ म्हणतो वरती जात असतो, जातो इकडून तिकडे, तिकडून इकडे, धावत पडतो, डोलत लोडतो, मग खाली येतो तो. मग नंतर आम्ही नसतो तर, म्हणजे थेंब नसता तर, आता म्हणतो तो काय म्हणतो, आम्ही नसतो तर नदे नाले आटतील. बघा ना, सगळ्या नद्या नाल्या आटून जातील जर थेंब नसेल तर. तळी विहिरी आटतील, तळी म्हणजे छोटी छोटी पाण्याची तळी, ती विहिरी आटून जातील. सुकून जाणार, समजा नदी नाले तळी विहिरी आटली तर मग शेत सुकून जातील. मग खाल काय, प्याल काय, खरंच भाऊ किती तुमचा तुझा उपयोग. उचलायला देना, खरंच भाऊ किती तुम्हा उपयोग, असं करणार आहे मराठा आपण ताराबाई यांनी लिहिले. आता बघा शब्दार्थ, आटते पाणी संपणे, सुकणे वाढणे. शब्दार्थ पाहणार, आटणे पाणी सुपणे, सुकणे वाढणे. आता बघा या प्रश्न उत्तरात आपण प्रश्न उत्तर देखील पाहणार आहोत. बघा कवितेतील मुलगा कोणाशी बोलत आहे, कवितेतील मुलगा थेंबाशी बोलत आहे. थेंब कुठून येतो, थेंब आकाशातून ढगातून येतो. उन्हाळ्यात खूप ऊन पडले तर काय होईल, उन्हाळ्यात खूप ऊन पडले तर शेत शेकून सुकून जातील. मग आपण खाणार काय आणि पिणार काय, असं होऊन जाणार, असं होणार. तळी सॉरी उन्हाळ्यात सॉरी उन्हाळ्यात खूप ऊन पडले तर काय होईल, काय होणार इथं त्यांनी दिलेले. बघा काय होणार, बाप होऊन आम्ही वर जातो, वर जाऊन खाली खूप खेळतो, इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पडतो डोलतो लोडतो मग खाली येतो, असं हे लिहायचं त्याचं उत्तर उन्हाळ्यातलं. आणि त्याच्यानं नदी तळी नद्या विहिरी आटल्यावर काय होईल, तर मग इथं उत्तर द्यायचं पोरांनी, तळी नदी आटल्यावर शेत सुकतील, मग आपण खाणार काय व पिणार काय, हे होऊन जाईल, असं लिहायचं पुढं. अशा प्रकारे हे झालं प्रश्न, चारही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे. तुम्हाला वाक्य रचना नसेल बनवत आहेत, मी तुम्हाला टाकून देणार आहे चांगल्यापैकी वाक्य रचनेत. हा खालील शब्दार्थ तो जोडून नवीन शब्द तयार करून लिहा. पाव धाव धावतो, पड पडतो, खेळ खेळतो, ये येतो, गा गातो, डोल डोलतो, लोड लोडतो, जा जातो, खा खातो. तो लावला गेला, तला एक मात्रा तो. बघा सगळ्या प्रत्ययाला तो लावला गेला. तसं मी तुम्हाला शब्दार्थ माझ्या वाराकडे दिलेच आहे. खालील वाक्य वडनदार अक्षरात लिहा. बघा आपण आता पाणीचं महत्व काय असतं, जिथं पाणी असतं त्याच व्यक्तीला पाणीचं महत्व कळतं. आणि आपल्या घरात भरपूर पाणी असतं, आपण पाणी वाया घालत असतो, तर कृपया करून प्रत्येकाने पाणी अळवा पाणी जिरवा, याच्यात पाणीचं एक मस्त वाक्य दिले ते वाचायचं. वाचवील वाचवील पाणी, साठवील पाणी, त्यालाच फक्त जगवील पाणी. वाचवील पाणी, जो वाचवणार, जो पाणी साठवणार, त्यालाच फक्त जगवील पाणी. पाणी हे जीवन आहे असं म्हणतो आपण. तर पोरांनो, आपण आजपासून पाणी वाचवणार, आजपासून पाणी साठवणार, तरच आपण फक्त म्हणजे जो पाणी साठवते त्याची येणारी पिढी तेच पाणी त्याला जगवणार. जर पाणी नसेल तर शेती होणार नाही, शेती होणार नाही तर खाय प्यायला भेटणार नाही, खाय प्यायला मग तरच आपण म्हणणार पाणी ही जीवन आहे, ते आपलं जीवन आहे आणि ते पाणी, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पाणीला महत्व द्या विद्यार्थ्यांना. शुद्ध लेखनाखाली शब्द पाहूया. उन्हाळा उन्हाळा, आम्ही, नद्या विहिरी, हे शुद्ध लेखनासाठी शब्द विद्यार्थ्यांना. हे 10 10 टाइम लिहिले असं तुम्हाला चांगल्यापैकी
वडंदार आणि शुद्ध म्हणजे ह ह तिला न लागला हा जोड शब्द आहे. म ला ह ला म लागलेला आहे विलांटी. आम्ही हा जोड शब्द आहे. न द्या द ला या लागला म्हणजे जोड शब्द. काही विद्यार्थ्यांना जोड शब्द येत नाही तर त्यांनी हे जोड शब्द ट्राय करावेत आणि वाचण्याचा प्रयत्न करावा. चांगल्यापैकी तुम्हाला मराठी येईल. तुम्हाला आणि ही छानशी कविता ताराबाई मोडक यांनी लिहिलेली आहे. ही छानशी कविता त्यांनी पाणीबद्दल व थेंबाबद्दल आपल्याला सांगितले. थेंब थेंबचं महत्व काय असतं हे कवितेत दाखवण्यात आले. खरंच विद्यार्थ्यांनो थेंबाचं तुम्ही म्हणजे पाणीला हे जीवन समजा आणि त्याला त्या मंत्रामध्ये कन्वर्ट करा. त्यांनी म्हटले पाणी ही जीवन आहे हे विसरायचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा. थँक्यू.